नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवी विषय मराठी कविता तेरावी संत वाणी आ अभ्यासणार आहोत चोखा मेळा प्रसिद्ध संत कवी संत चोखा मेळा यांचा जन्मशक उपलब्ध नाही संत चोखा चोखामेळा यांच्या अभंगातून भक्ताच्या हृदयातील कारुण्य जसे प्रकट होते तशी सामाजिक विषमतेच्या उपेक्षेची खंतही व्यक्त होताना दिसते भागवत धर्माचे सार त्यांच्या व्यक्तित्वात त्यांच्या कृती वृत्तीत अनुभवायला मिळते संताच्या सहवासात राहून मिळणाऱ्या आनंदाचे वर्णन प्रस्तुत अभंगात केले आहे संत चोखामाळ्यांनी संत सहवासाने आपले जीवन त्यांच्याप्रमाणेच होते असे सोदारण पटवून दिले आहे व संत सहवासात राहून मिळणाऱ्या आनंदाचे वर्णन केले आहे चंदनाच्या संगे बोरिया भाबळी हेकळी टाकळी चंदनाची संगे संगे म्हणजे सोबत भाबळी म्हणजे काटेरी झाड हेकळी हेकळी म्हणजे वाकडी टाकळी म्हणजे झुडूप संत चोखामेळ यांनी संतवानी या अभंगात संताच्या सानिध्यात म्हणजे संताच्या बरोबर राहिल्यास सामान्यामध्ये असामान्य फरक होऊ शकतो हे उदाहरणाद्वारे पटवून दिले आहे चंदनाच्या झाडाजवळ असणाऱ्या बोरी भाबळीच्या झाडांना वाकड्या तिकड्या किंवा लहानशा झुडपांनाही च, चंदनाचा सुगंध प्राप्त होतो दुसरं संताची अभाविक जन तयाचे दर्शन तेची होती संताच्या सहवासात जर अभाविक म्हणजे भगवंताला न ना मानणारे नास्तिक लोक राहिले तर त्यांच्या दर्शनानेही ते सज्जन आस्तिक व भाविक होतात म्हणजे ते सुद्धा त्यांच्याप्रमाणे होऊ लागतात नेक्स्ट चोखा मने ऐसा परमार्थ साधावा तरी भार वाहवा खरा ऐसा चोखा मेळा म्हणतात जन्मास येऊन खरा परमार्थ साधला पाहिजे म्हणजे आपण काहीतरी पुण्य केलं पाहिजे नाहीतर मनुष्य जन्म मिळून भूमीस भार झाला असे होईल म्हणजे एखादं ओझे बर्डन झाल्यासारखे होईल संतांच्या सानिध्याने आपले जीवन पावन करून घेतले पाहिजे संतांच्या बरोबर राहून आपण पवित्र असे झाले पाहिजे धन्यवाद